आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज नेटवर्क। तर मला एक आणखी सांगायचं आहे की जनतेच्या रेट्यामुळं खासगीकरणाचा कंत्राटी भक्तीचा जी आर देवेंद्र फडणवीसांना मागे घ्यावं लागलं आणि त्याचे सूत्रधार भाजप आहे आणि त्याच्या मागं मुख्यमंत्री आणि अजित पवारांना फरफटत जावं लागलं। ते त्या पत्रकार परिषदेला देखील आले नाहीत, कारण निर्णय तुम्ही सगळ्यांनी मिळून घेतला होता। पण मला एवढंच सांगायचं आहे की जनतेचा रेटा असला की सरकारवर त्याचा किती मोठा दबाव येऊ शकतो हे या उदाहरणावरून दिसतं। याच्यापूर्वी देशामध्ये जेव्हा नरेंद्र मोदींनी 3 कृषी कायदे रेटून लोकांच्या शेतकऱ्यांच्यावर लादले होते, त्याला वर्ष 1.5-1.75 वर्ष शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, 800 शेतकरी त्या थंडी वाऱ्यामध्ये मृत्युमुखी पडले, त्यांनी हौतात्म्य पत्करलं आणि शेवटी नरेंद्र मोदींना माघार घ्यावी लागली। हा असतो जनतेचा रेटा। म्हणून मला आवर्जून तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व शेतकरी बांधवांना सांगायचंय की आज नरेंद्र मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधी, शेतकऱ्यांच्यावर सूड घेण्याकरता निर्णय घेतात।